ज्येष्ठ माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते निशांत भगत यांच्या पुढाकाराने सोनखार स्पोर्ट्स व कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून 23 ते 26 डिसेंबरच्या दरम्यान आयोजित सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलचे आज मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्थानिक प्रतिष्ठित रहिवाशांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अंतर्गत बॅडमिंटन स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, एअर रायफल शूटिंग ट्रेनिंग व स्पर्धा आणि कॅरम तसेच बुद्धिबळ स्पर्धा इत्यादींचा प्रारंभ करण्यात आला. वर्षाप्रमाणे ह्या वर्षी ही सोनखार स्पोर्ट्स अँड कल्चर असोसिएशनच्या माध्यमातून दशरथ भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सोनखार नगरीमध्ये स्पोर्ट्स फेस्टिवल होत असतो आणि आज या ठिकाणी फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, चेस आणि आर्मी ट्रेनिंगचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे. 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत होणारे ह्या स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये या भागातल्या नागरिकांनी विशेष करून सहभाग नोंदवावा आणि त्यासोबतच आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते एकदम सदृढ व्हावे म्हणून ह्या स्पर्धेचं औचित्य साधून आम्ही असं आवाहन केलेलं आहे की स्पोर्ट्स फॉर गुड हेल्थ, आपल्या आरोग्यासाठी आपण खेळावं म्हणून आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. या स्पर्धेच्या निमित्तानं लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिकांसहित सर्वजण एकत्र येऊन आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धा आम्ही भरवत असतो आणि म्हणून विशेष करून मिनी मॅरेथॉनची स्पर्धा 26 तारखेला सकाळी 6:30 होणार आहे आणि म्हणून ह्या मिनी मॅरेथॉनमध्ये आपण रन फॉर स्वच्छ नवी मिशनसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. त्यासोबतच सायकलिंगची स्पर्धा आहे, स्केटिंगची स्पर्धा आहे, योगा आपण योगा आणि मेडिटेशन 26 तारखेला ठेवलेलं आहे. मी सर्वच नागरिकांना आवाहन करीन, खेळामध्ये जे खेळण्यामध्ये जे चांगले तरबेज आहेत ते लोक तर खेळतीलच, परंतु एक आपल्या शरीराला सवय लागावी म्हणून 26 तारखेला होणारा योगा, 26 तारखेला होणारा मिनी मॅरेथॉन, स्केटिंग, सायकलिंग या सर्व स्पर्धेमध्ये सर्वांनीच सहभागी, त्याच्यामध्ये एंट्री फी नाही आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फॉर्म भरून द्यायचा नाही आहे. सरसकट आपण स्वच्छ नवी मुंबई मिशन, रन फॉर स्वच्छ नवी मुंबई मिशनसाठी आपण सर्वांनी त्यासाठी सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप कुमार सोबत सुदीप घुरप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, सांडपाडा, नवी मुंबई.